दिवाळी हा प्रकाशाचा सण, प्रकाशमान करतात त्या पणत्या. दिवाळी 2 दिवसांवर आलेली असताना मुंबईतल्या धारावीतली लगबग वाढली आहे, कारण मुंबईत घरोघरी उजळणाऱ्या पणत्या इथेच तयार होतात. दिव्यांचा सण अवघ्या 2 दिवसांवर आलाय, त्यासाठीच बाजार रंगेबिरंगी झालेत. दिव्यांचा सण साजरा करण्यात अग्रमान पणतीचा. या पणतीचा जन्म होतो कुंभारवाड्यात. मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतल्या बहुतांश पणत्या धारावीतल्या कुंभारवाड्यात तयार होतात. 4 दिवसांच्या या दिव्यांच्या सणासाठीची तयारी वर्षभरापासून धारावीत सुरू असते. वर्षभर इथं पणत्या तयार केल्या जातात. या कुंभारवाड्यातली अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या पणत्या तयार करतात. त्यात महिलांचा हातभार जास्त आहे. बहुत लड़की लेडीज भी इतनी है, बूढ़ी लोग भी इतना करते है. वो गोल्डन ऊपर का है ना पूरा गोल्डन, वो बूढ़ी लोग भी कर सकती है. और कुछ भी हम लोग के जैसे डिजाइन कर सकती है. कलर करने का, गोल्डन करने का, सब मिला के अलग अलग है फीस उसका पेंट. माझ्या घरात कमवणारं कोण नाही, मी एकटीच कमवते. सीजन बाय धंदा करते, एरवी मी घर काम करायला जाते. राहिलेला माल जपून ठेवायचा वर्षभर. मी 10 वर्ष झाले धंदा करते. पहिले जो भाव सांगत होते त्या भावाने घेत होते गिरायक. आता तोलमोल करतात सगळे. 5 रुपयाची पणतीला भी 2 रुपये म्हणतात द्याब का. मग कमवायचं काय आणि खायचं काय. पणती उद्योगाचं माहेर घर अशी धारावीची ओळख. पणत्या तयार करण्यासाठीची माती गुजरातहून आणली जाते. त्याला पणत्यांचे विविध आकार दिले जातात. मग या पणत्या उन्हात सुकवल्या जातात. त्यानंतर त्यावर रंगकाम केलं जातं. गेले 3-4 दिवस दिवाळीच्या तोंडावर पावसानं रोज हजेरी लावली, त्यामुळे पणत्या सुकवण्यासाठी इथल्या महिलांना जरा जास्तच मेहनत घ्यावी लागली. कैसे बनाया जाता है इसके दिए को? वो व्हील पे बनता है. थोड़ा मॉल में भी बनता है ऐसा वो, लेकिन बाहर से आता है दूसरा माल. तो इसको बनाने थान से कितना टाइम लगता है? लगता है 8 दिन तो होता ही है सूखने में. इधर इतना अभी बारिश गिरता है तो कुछ कितना काम नहीं होता है. जितना चाहिए इतना होता नहीं है काम. दिवाली का दिया तो मट्टी हम लोग लाता है. मट्टी से थोड़ा भिंजा था पानी में, ऐसा पानी में भिंजा के इसका गोला बनाता हम लोग. मट्टी करके इसका गोला बनाता, फिर वो लोग ने सब लोग बनाता, फिर हम लोग भट्टी में पका जा. दिवाली में ज़्यादा पैसा मिलता है कि कम पैसा मिलता? ज़्यादा पैसा तो नहीं, 100-150 रुपया मिलता, वही काम करता हम लोग. धारावीतल्या कुंभारवाड्यात रंगेबिरंगी पणत्यांबरोबरच सध्या मातीच्या कंदिलांचा ट्रेंड आहे. पर्यावरण पूरक असलेल्या या मातीच्या कंदिलांनाही चांगली मागणी आहे. मार्केटमध्ये यावेळी मतलब ये साल कुछ नया आया है, जैसे कि चाइना जो कंदील आता है उसके अवज में हम लोगों ने ये कंदील बनाया है. तो ये इको फ्रेंडली भी है और मट्टी का है. और हम लोगों को जो चाइना के अगेंस्ट में जो हम लोग अभी मुहिम चल रही है उसके लिए कुछ ना कुछ थोड़ा किया हुआ है. तो यहाँ से जो पंती बनती है उसकी प्राइस क्या है, और ये जो पंती है ये जो दिया है कहाँ तक जाता है? महाराष्ट्र के, मुंबई के, वर्ल्ड में कहाँ तक जाता है? तो ये पंती 15 पैसे से लेके जितना जैसा क्वालिटी रहेगा वो हिसाब से 100-150 रुपया तक बनती है. और ये दिया इतना तक बनता है, और बाकी का जो आइटम है वो 1000-2000-5000 तब तक का बनता है. लेकिन जैसा क्वालिटी रहेगा वो हिसाब से हम लोग बना के देते हैं और पूरा वर्ल्ड में जाता है. या पणत्यांच्या उद्योगात फारसा नफा मिळत नसल्याची सल कुंभारवाड्यातल्या महिलांना आहे. पण आपण तयार केलेल्या पणत्यांनी दुसऱ्यांच्या घरी प्रकाश येतो आणि त्यांची दिवाळी प्रकाशमान होते, यातच त्यांना आनंद आहे. प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.